Teachers are my dear friends. How different is this morning? Afternoon, dear student, you will also discover that the delicious of food fest unfold and also celebrated International Women's Day today in Indira English High School. Well, my first and foremost duty on behalf of the management, principal, teaching staff and students, we all welcome you all to our food fest 2017 in Indira English High School. We feel honored to have with us the honorable chief guest, Her Excellency. I would like to say to our management to felicitate this bouquet to Miss Sunita Sulwase, Education Department CRC. I want big round of applause. बहुत मजबूत होनी चाहिए। देखिए, लड़की लड़कों से कम नहीं है।
प्रक्रिया भी सब कर सकती है और सामर्थ्य के साथ कर सकती है और आप सब देख भी रहे हैं। मैं आप सबको हार्दिक बधाई देती हूँ जागतिक महिला दिनों के लिए। ओके थैंक यू। और ऐसे काम के लिए आप आगे बढ़ते रहिए। थैंक यू सो मच मैम। नाउ आई वुड लाइक टू से ठीक है मैडम टू से समथिंग अबाउट वुमेन। अच्छा कार्यक्रमाचा उपस्थित माननीय सुनीता मॅडम, माननीय मगरे सर आणि तुमच्या सर्वांचे लाडक्याचे गुप्ता सर, लक्ष्मी मॅडम आणि इंदिराणी स्कूलचा सर्व स्टाफ, आज महिला दिनानिमित्त आम्हाला इथे कार्यक्रमास बोलवल्याबद्दल मी पहिल्यांदा सरांचे खूप खूप आभारी आहे। कारण आम्हाला हा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला याची काही कल्पना नव्हती। खरं तर या कार्यक्रमाचा योग मला मिळाला सुनीता मॅडमवर, कारण मॅडमनी रिक्वेस्ट केल्यामुळे मी शाळेमध्ये काही कामानिमित्त आलेले आहे। परंतु हा कार्यक्रम पाहून मला खूप खूप आनंद झाला आणि तुम्ही एवढे छान फूड ठेवलेले आहे ते पाहून खूप म्हणजे आनंद झाला। इतकं छान बनवलं तुम्ही आणि खाल्लंसुद्धा पोटभर पोट पण भरलं आहे, घरी जाऊन जेवायची काही आवश्यकता नाही। एवढं छान बनवलं आहे, खूपच छान बनवलं आहे आणि तुम्हाला तर सर्व मुली दिसायचे तर मुलांचे चेहरे काही दिसतच नाही आहेत। खरं तर मुली आज महिला दिनाचा जो कार्यक्रम आहे सर्व आमच्या महिला अग्रेसर आहेत आणि आज कुठे जरी आपण गेलो कोणत्याही जरी जॉबमध्ये जर पाहिलं तर 90% महिला काम करतात आणि पुरुष फक्त 10%। आता तुम्हाला माहिती असेल जे आपण पेट्रोल भरतो पेट्रोल पंपावरती सुद्धा महिला काम करत आहेत। एवढी प्रगती आपल्या देशाची झाली, एवढ्या महिला आपल्या पुढे गेलेल्या आहेत। पूर्वीच्या काळामध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं गेलेलं होतं। दुय्यम स्थान म्हणजे महिलांनी घरातून बाहेर जायचं नाहीये, फक्त चूल आणि मूल एवढं तिच्या नशिबामध्ये होतं। परंतु आजची जी पिढी आहे याचा जो काळ आहे तो खूप बदललेला आहे। स्त्रियांना खूप असं मानाचं स्थान दिलं आणि स्त्रिया अग्रसर आहेत, खूप मोठ्या उच्च पदावरती काम करत आहेत। मॅडम मी तुम्हाला सांगितलं सावित्रीबाई फुले, सावित्रीबाई फुलेचा सावित्रीबाई फुलेच्या मुळे आज आपण इथे आहोत। मी सुद्धा तुम्ही मी सर्वजण आपण त्यांच्या पुण्याही मुळे आहोत। कारण पहिली शाळा सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये स्त्रियांच्यासाठी पहिली शाळा चालू केली। त्या स्वतः स्त्री शिक्षिका होत्या, अशिक्षित होत्या, परंतु महात्मा फुलेंनी त्यांना शिक्षण स्वतः सावित्रीबाई फुलेंना शिक्षण दिलं, स्वतः शिकवलं, त्यांना स्वतः शिक्षिका केलं आणि मग त्यांनी मुलींना शिकवलं। खूप कठीण अशा परिस्थितीमध्ये मुलींसाठी त्यांनी शिक्षण दिलं, मुलींची शाळा सुरू केली आणि म्हणून आज आपण त्यांच्या आशीर्वादांच्या कृपेने आज आपण इथे शिक्षण घेत आहोत। तर प्रथम मी सावित्रीबाई फुलेंच्या पुढे वंदन करते, कारण त्यांच्यामुळेच आज आपण योग पाहत आहोत आणि मला इथे बोलवल्याबद्दल आम्हाला एवढा सन्मान दिल्याबद्दल सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपले। धन्यवाद। थँक यू सो मच मॅम। Now I would like to call Ashwini Madam to say something about today. Thank you. Principal of Little India School High School. Madam, respected madam, respected sir and senior madam and Indira High School के teachers staff के लिए बहुत बहुत धन्यवाद जो हमें आज महिला दिवस के रूप में इतना बड़ा सम्मान दिया। और मेरे प्यारे बच्चों आपने भी हमें बहुत सम्मान दिया, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद। जैसे कि मैडम ने कहा है कि हमारे देश में महिलाओं के बिना गाड़ी नहीं चलती, ये सत्य है। महिलाएं होंगी तो देश का विकास होगा। महिलाएं आजकल बहुत बहुत उन्नति कर रही हैं। मैं अपने प्यारे बच्चों से यही आशा करूंगी कि वो भी